हिंगन घाट की 100 वर्ष पुरानी RSR मोहता कपड़ा मिल गत 5 माह से बंद है, जिस वजह से अनेक कामगार बेरोजगार हो गए हैं। ऐसे विकट प्रसंग पर परिवार का पालन पोषण कैसे करें, ये सवाल मुंबई इन कामगारों के सामने खड़ा हो गया है। ऐसी हालत में पाले का शैक्षणिक भविष्य भी अंधकारमय होने लगा है। इसे देखते हुए विधायक समीर कुनावार ने पहल करके कामगार के पाले का नुकसान टालने के लिए उनकी शिक्षण का बीड़ा उठाया। उनके इस कार्य में स्थानीय कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन में भी सहकार्य का हाथ बढ़ाया है। विधायक के आह्वान को प्रतिसाद देते हुए वर्ग 11वीं व 12वीं की कोचिंग क्लास के शिक्षकों ने बिना शुल्क शिक्षण देने की भूमिका जाहिर की है, जिस वजह से इन संकट में आए कामगार के पालकों को शिक्षण मिलने से उनका शैक्षणिक नुकसान टल गया है। इस हेतु विधायक ने कोचिंग क्लासेस के शिक्षक, पालक व पाले की संयुक्त बैठक लेकर सभी से सहकार्य करने की अपील की, जिसमें कामगार व कोचिंग क्लासेस के अधिक शिक्षक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक ने कामगारों के लड़कों को शिक्षण के लिए हर संभव सहायता देने का संकल्प दोहराया। RSR मोहता मिल के कामगारों की आर्थिक स्थिति गंभीर होने से शिक्षक संगठना से चर्चा करके सहायता के लिए आगे आने का आह्वान किया गया। इस आवाहन पर सभी ने अच्छा प्रतिसाद दिया, जिसका उन्होंने आभार माना। इस प्रसंग पर कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन ने विधायक समीर कुनावार का सत्कार किया। इस प्रसंग पर विजुक्ता समुद्रपुर तालुका अध्यक्ष, पूर्व नगर सेवक किरण वैद, अरुण गोटेकार, संजय मगर, फेडरेशन के राज्य कार्याध्यक्ष सुनील पिंपळकर आदि पदाधिकारी उपस्थित थे। कामगार आहेत, त्या कामगारांची जी मुलं आहेत, ज्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न 11वी 12वीचा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता, याच्यामध्ये जे विद्यार्थी ज्यांना शिक्षणासाठी 11वी 12वीमध्ये प्रवेश घेणे हाही आहे आणि 11वी 12वीची ट्युशन लावणे यासाठी सर्व कामगार खूप चिंतेमध्ये होते। आपण मागे कामगारांना काही आर्थिक मदत मी माझ्याकडून केलेली आहे, मिल बंद आहे गेल्या 5-6 महिन्यापासून, आणि या विद्यार्थ्यांसाठी आज मी सर्व शिक्षकांची मीटिंग घेतली। जे शिक्षक हिंगणघाटमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ आणि हे शिक्षण शिकवणारे शिक्षक आहेत, त्यांना आज मी बोलावलं आणि कामगाराकडून यादी मागितली की तुमचे कोणते कोणते मुलं 11वीमध्ये आणि कोणते कोणते मुलं 12वीमध्ये आहे त्यांची यादी द्या। त्याप्रमाणे कामगारांनी मला यादी दिली, जवळपास 22-23 मुलांची यादी आली। आज शिक्षकांसोबत मीटिंग झाली आणि त्यांना मी विनंती केली की या मुलांना आपण मोफत शिकवा आणि या मुलांना मोफत शिकवून त्यांना चांगलं हुशार करा, त्यांच्या आईवडिलांना मदत करा, असे त्यांना विनंती केली, आवाहन केलं आणि माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि सर्व विद्यार्थ्यांना आता 11वी 12वीमध्ये मोफत ट्युशन क्लास लावण्याचं त्यांनी मान्य केलं। एक चांगला कार्यक्रम आज हा संपन्न झाला, मला त्याचा खूप खूप आनंद आहे। माझे पप्पा मेळकर आहे, मला 11वीची ट्युशनची ॲडमिशन करायची होती, पण मिल बंद पडल्यामुळे माझी ॲडमिशन नाही होत होती, म्हणून मग आम्ही आमदार साहेबांकडे आलो, त्यांनी आमची व्यथा ऐकली आणि पूर्ण प्रायव्हेट टीचर्सला बोलून आमची व्यथा त्यांच्या समोर मांडली आणि त्यांनी पूर्ण प्रायव्हेट टीचर्सनी आमची फीज माफ केली, त्यांची मी खूप आभार मानते। चंद्रशेखर गायबीसांची बोलती आहे, माझे बाबा मोठापेठमध्ये होते, ते काही महिन्यापासून बंद पडले आहे, त्याच्याने आमच्या शिक्षणावर थोडासा अडथळे आले होते, म्हणजे ट्युशन्स लावायच्या त्यासाठी आमदार साहेबांनी सवाल घेतली होती त्या सभेत, त्यांनी सगळ्या शिक्षकांना आम्हा विद्यार्थ्यांना आणि पालकांना बोलवलं, त्यांनी सगळ्या शिक्षकांना सांगितलं आमच्या परिस्थितीबद्दल आणि आमच्या समस्येचे निवारण करून दिले। सगळ्या शिक्षकांना आमच्यासाठी विनंती केली, त्याबद्दल मी आमदार साहेबांचे खूप खूप आभार मानते। BCN News के लिए हिंगन घाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।